अध्यक्ष लेखक माजी प्रशासकीय अधिकारी प्रताप सिंह बाब वेळ कणकर संमेलनाचे स्वागताध्यक्ष ट्रायबल रिसर्च सेंटरचे अध्यक्ष देवदास बाब गावकर तसेच आदिवासी साहित्य संघाचे सचिव ऍडव्होकेट जॉन बाब फर्नांडिस माता यांच्यानी दीप प्रज्वलन करून या पहिल्या साहित्य संमेलनाचे विधिवतशे उद्घाटन करचे. गोयच्या सृजनशक्तीतल्यान जन्माक आयिल्ले दिवस, गोयच्या लोकसंस्कृतीतल्यान नवा रूपाक आयिल्ले दिवस, गोयची अस्मिताय, गोयची परंपरा दाखोवपी दिवस. पंटी पेटोपी महाराष्ट्राची संस्कृती गुणस्तर दीप प्रज्वलन करून या पहिल्या
साहित्य संमेलनाचं विविध सहभागी आहोत. श्रोते हो, दिव्यांचं महत्व सांगणारी, दिव्यांचं महत्व कथन करणारी महाराष्ट्राची संस्कृती घनस्थ्यात. अवघ्या काही दिवसातच सर्वात मोठा दिव्यांचा उत्सव, दिवाळीचा उत्सव आम्ही साजरा करत आहोत. दिवाळीचा आनंद उत्तुंगात येणारा हा आकाश दिवा असतो. मंगल कार्यासाठी लावला जाणारा रावण दिवा, मंद मंद देवत असणारा नंदा दिवा, आणि आपल्या सर्वांच्या मनात सातत्यानं देवत असणारा हा आकांक्षा दीप प्रज्वलन करून पहिल्या साहित्य संमेलनाचं विधिवत असं उद्घाटन होत आहे. आमच्या आदिवासी समाजातील, समुदायातील साहित्यिक, पत्रकार, कलाकार आणि अनेक विचारवंत यांना एकत्रित घेऊन येणार पहिलं साहित्य संमेलन इथे संपन्न होत आहे. दीप प्रज्वलन करून या सुंदरशा कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन झालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आसन करा. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कला व संस्कृती मंत्री, कला व संस्कृतीचे उपासक, त्याचबरोबर आदिवासी कल्याण मंत्री नरेंद्रश्री गोविंदजी गावडे काही कारणास्तव इथे पोहोचलेले नाही, उशिरा ते आमच्यापर्यंत आमच्या कार्यक्रमात सहभागी होते. कार्यक्रम आम्ही पुढे नेत आहोत. सर्वप्रथम ट्रायबल रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष देवीदासजी गावकर यांना विनंती आहे, त्यांनी स्वागत तथा प्रास्ताविक करावं. पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनात तुमकां सगळ्यांक योगा दिता, स्वागत करता. आयज आमकां ह्या साहित्य संमेलनात मंत्री आमचे गोविंद गावडे येवपाचे आशिल्ले, ते कांय कारणां लागून पावले ना. पूण आमचे कडेन आतां माचेर आसात आमचे प्रकाश भेट सर, जाचो आदिवासी समुदाया खातीर वेगवेगळ्या तरेन, वेगवेगळ्या अंगांनी सगळ्या तरेन ताचो सहभाग आसा आणि आजूनही ते तसे कार्यरत असतात. त्याच बरोबर आमचे मदीं आसात आमचे आर्ट अँड कल्चराचे डायरेक्टर विलीप सर, तांचो सुद्धा तसो सखोल ह्या कम्युनिटी खातीर आगळ्या वेगळ्या पद्दतीन बरोचसो वांटो आसात आणि ते आपल्या पद्दतीन खास करून एड्युकेशन फिल्डांत बी ते तसे सामके सक्रीय आसात. त्याच बरोबर आयज आम्ही जेव्हा साहित्य संमेलन करण्याचे ठरवले ताची धुरा सांभाळपा खातीर आमकां कोण तरी जाय, आमचो मनीस आणि तो जाणटो वाचपाक जाय. म्हणून आम्ही ताची निवड केली, ते आमचे प्रताप सिंग काणकर सर. त्याच्या नंतर आम्ही साहित्य संमेलन करपा खातीर जो विचार जो मागयलो ताच्या पयली एक साहित्य संघ म्हणून आम्ही व्हॉट्सअपाचेर ग्रुप केलो आणि ताचे आम्ही प्रतिनिधित्व म्हणून असा आमचो ॲडवोकेट जॉन सर, ते कितले सक्रिय असा हे आमकां सगळ्यांक खबर आसा. तसे पळोवपाक गेले जाल्यार आम्ही कितल्याशाच दिसा पयली जेन्ना हांव जेन्ना बरोवपाक लागिल्लो तेन्ना खास करून हांव रामनाथ बाब आणि ॲडवोकेट जॉन सर आम्ही तिघांनी खुबशे वेळ चित्ताले की जे ट्रायबलाचे जे साहित्याचे विचार करता, जे बरयता, जे उलयता, अशे मनीस एकठांय येवपाक जाय असो आमचो सदांच आमकां एक चुळबूळ चलताली. आणि मागीर ताकाच आमी व्हॉट्सअपाच्या ग्रुपाची चालना आयली, मागीर काणकर सरा कडेन उलोवप जाले, तातूंतल्यान साहित्य संघ म्हणून निर्माण जालो आणि मागीर हळूहळू आमी एक गेट टुगेदर करया, फक्त गेट टुगेदर जे बरोवपी आसा ते आमी एकठांय मेळुया आणि ताचे उपरांत मागीर साहित्याचेर आमी कितें करपाक जाय, कशा तरेन आमी ही जी परंपरा साहित्याची मुखार व्हरपाक जाय किंवा लोककला सांभाळपा खातीर कशा तरेन काम करपाक जाय हाचेर आमी विचार करताले. आणि तातूंतल्यान मागीर करता करता मागीर आमी म्हणले साहित्य संमेलन करूया ह्या धर्तेन. हे साहित्य संमेलन आज हांगासर जल्माक आयले आणि तुम्ही हांगासर सगळे मोगान आयले. खास करून आमी कोणाक तशी कार्डां छापूंक ना किंवा कोणाक स्पेशल आमंत्रणांय दिवंक ना, मोगान आमी एकठांय येवया, एकामेका सांबाळून घेवया आणि एकामेका कडेन आमी बरेपणान हो विशय आमी हांगासर एकठांय येवन फुडें व्हरपाक ह्या धर्तरेचेर आमी मुखार वयतात.
तशें जर पळयलो जाल्यार आयज साहित्य संमेलन म्हणटा आसतना तशें आदिवासीचे साहित्य तशें व्यासंगी स्वरुपाचें ना, खूब ना, आणि तशें आदिवासीच्या समुदायातले साहित्यिक तशें ना. देखून हे साहित्यिक संमेलन काय साहित्याचे संमेलन किंवा साहित्यिक विचाराचे संमेलन अशा तरेन एक वेगवेगळ्या पद्धतीने विचार मंथन जाता. पूण आम्ही नक्कीच साहित्या कडेन आमचो गावो आसतलो आणि साहित्य म्हणटा आसतना आमचो लोकवेद आसा, लोककला आसा, जे वर्बल आमचे तोंडी जे मौखीक साहित्य आसा ते आमी लिखित स्वरुपान हाडून आमचे जे साहित्यात ना जायत वयतात ते आमी खंय तरी सांबाळपाचो यत्न आमी करतले. ह्या उद्देशान आमी हांगासर मुखार आयल्यात आणि चड वेळ घेनासतना जी आमी विचारसरणी घेऊन आमी मुखार सरल्यात ही फक्त एकट्याची न्ही किंवा आणि कोणाची अशें न धरता ह्या दुख तुमच्या सगळ्याचो सहभाग आमकां मेळटलो आणि ह्या सहभागान आमी मुखार वयतले. आणि खास करून ते करता आसतना जे गोंयात वेगवेगळ्या वाठारांत विखुरलेले आसा, स्पेशली ट्रायबल कम्युनिटी भितर वेगवेगळ्या पद्धतीन बरोवपी आसात, कोण ते पेपरांनी बरोवपी आसुंदी, कोण कविता बरोवपी आसुंदी किंवा आणि खंयच्या माध्यमांतल्यान खंयी बरोवपी आसुंदी, ते सगळे एकामेकांक मेळचे, एकामेकां भितर कॉर्डिनेशन जावचे आणि ते फक्त एक दीस न्ही हेच्या फुडें कंटिन्यू व्यासपीठ मेळचे. देखून आमी आयज एक मॅगझिनाचे आमी उक्तावण करतले आणि ते आमी हेच्या फुडें कंटिन्यू दवरपाचो यत्न करतलो. आणि ही धुरा मुखार व्हरपा खातीर आमकां तुमकां सगळ्यांची गरज जाय पडटली आणि ती अपेक्षा दवरता. आणि हांगासर ह्या कार्यावळीक व्यासपीठार धरून तुम्ही सगळे हांगासर आयले, तुमचे सगळ्यांचे हांव स्वागत करता आणि हांगासरल्यान रजा घेता. देव बरें. देव बरें करू. देवदास इश्टानो फुला विशीं कवी म्हणटात की गुलाबाच्या फुला हो म्हाका तुजीच अपुरबाय, गुलाबाच्या फुला हो म्हाका तुजीच अपुरबाय, काटे तुजे तोपले तरी म्होवाळ दुखीक ना पर्याय. परमळीत अशा फुलांतल्यान मनेस्तान आमी ह्या वेळार योगकार दितात. मागता मुंशी काबाई गावडे हाजे कडेन ताणें कलेचे मुखेल सोयले प्रकाश बाबी आमकां फुलांनी योगकार दिवचो. मोक्ष मेळावा निर्माल्याचा जीवन आम्ही जगणार फुलांचे. त्यानंतर अंजू गावकर लग्नाचे आहे सन्माननीय अतिथी सगुणजी वेळी मंचावर आहे, त्यांचंही स्वागत करावं. मंदिरा गावकर आहे संमेलनाचे अध्यक्ष प्रताप सिंहजी वेळी काणकर मंचावर आहे, त्यांचंही स्वागत करावं. अश्विनी कवडकर विनंती आहे स्वागताध्यक्ष देवीदास गावकर यांचंही मंचावर स्वागत करावं. त्याचबरोबर शालिनी भोई विनंती आहे आदिवासी साहित्य संघाचे सचिव ऍडव्होकेट जॉन फर्नांडिस मंचावर आहे, त्यांचंही स्वागत करावं. कार्यावळी मुखार आदिवासी समुदायातील साहित्यिकांनी मुखार येऊन एकठांय करून सगळे साहित्य आमी नेमाळे प्रकाशीत करतात. मांड या नेमाळ्याचे प्रकाशक म्हणतात कार्यावळीचे मुखेल सोयरे प्रकाश बाबी हांच्याकडे ताणी नाम मांड या नेमाळ्याचे प्रकाशन करचे, लोकार्पण करचे. आदिवासी साहित्य संघ गोवा, ट्रायबल रिसर्च सेंटर गोवा ज्या सगळ्यांच्या जोड पालवान त्या निमाळे आयज हांगासर उजवाडा घेतात. संपादक म्हणून देवदास गांवकर हांच्यानी वावर केला. सल्लागार संपादक मंडळ ऍडव्होकेट जॉन बाब फेर्नांडीस, प्रताप सिंग बाब विवेक काणकर, रामनाथ बाब कवडे, विनसी बाब कादरुश आणि ऍडव्होकेट उदय बाब गांवकर हांच्यानी वावर केला. अक्षर जुळवण्याचे काम अनुमोद ग्राफिक्स कोळे हांच्यानी केला. मुखपृष्ठा खातीर देवदास बाब गांवकर हांच्यानी जबाबदारी सांभाळ्या. प्रिंटर्स ऐश्वर्य आर्ट्स कॉमर्स सेंटर प्रकाशक ट्रायबल रिसर्च सेंटर गोवा आणि होमांड प्रकाशन जाऊपाक तांचे मोलादीक अशे सहकार्य आमकां लाभला. ऐश्वर्य आर्ट्स एंड प्रिंटरचे धनी गितेश बाब गावडे आमच्या मदीं आसात, मागता माचेर येवन तांच्यांनी भोवमान स्विकार करचो. आमच्या समाजातल्या खंयच्याय लेखकाक जर पुस्तक प्रकाशन करपाचे आसत जाल्यार मुद्दाम गितेश बाबा कडेन संपर्क करचो.
खास सवलत ताणें ह्या कार्या खातीर दवरला आनी म्हाका दिसता तेच्या खातीर खूब मोलादी स्वभाव एकंदरीत मांडे माणे प्रकाशीत जावपा खातीर गितेश बाबाचो तांच्या खातीर परबी आनी तांकां फुडल्या वाटचालीक हांव शुभेच्छा भेटयतां. हाच्या उपरांत पुस्तक प्रकाशन आमी घडोवन हाडटात. म्हाका पर्यवेक्षण खंय सोयले प्रकाश बाबी आनी चारूय पुस्तकांचे प्रकाशन करचे. ह्या साहित्य संमेलनात चार पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. पहिलं पुस्तक रामायण व बळीराजा, लेखक प्रताप सिंह जी वेळी काणकर. विनंती करतो कार्यक्रमाचे प्रमुख प्रमाणे प्रकाश वेळी यांनी पुस्तक प्रकाशित करावं. रामायण व बळीराजा, लेखकाचे आजोबा हे लोककलेचे रामायण महाभारत त्याचबरोबर बळीराजा या खास अशा पौराणिक विषयांचे अभ्यासक उपासक होते. त्यामुळे बालवयातच प्रताप सिंहजी यांच्यावर त्यांचा परिणाम झाला. मौखिक आणि लिखित रामायणातील विसंगती आढळून आल्यावर त्यांनी या विषयावर सखोल अभ्यास सुरू केला. लिखित व मौखिक कथांचा या पुस्तकात समावेश आहे. पौराणिक विषय खोलवर अभ्यासून हे पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे कसब लेखकाने लीलया पेलला आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. मुद्दामहून सर्वांनी हे पुस्तक वाचावं. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात लेखकाचं अभिनंदन. जुळ्या भावांचो मरण खेळ बाल नवलिका आज उजवाडा घेता. मागता बरोवपी रामनाथ बाब गावडे माचेर प्रकाशना खातीर येवचे. जुळ्या भावांचो मरण खेळ आज उजवाडा घेतात. रामनाथबाब पावडे हांची 16 पुस्तकं उजवाडात आल्यात. सदूची काणी हिमायतले हे चौथे पुस्तक बाल नवलिकेच्या रूपान उजवाडात येतात. जुळ्या भावांचो मरण हे एक धाडशी आणि शिटूक अनाथ भुरग्याच्या जिविताचेर आदारिल्ली बाल नवलिका. खास भुरग्यां खातीर बरयल्ले हे पुस्तक जाणट्यांकूय निश्चितूच आवडटले. मोठ्या ताळ्यांचो उपेग करून रामनाथबाब पावडे हांणी थंडी भेटूया. या साहित्य संमेलनातले दुसरे पुस्तक लोकार्पण झालं. कला संस्कृती खात्याचे संचालक सरगुण भावे यांच्याकडे मागतात आणि पुस्तकाचे प्रकाशन करचे. तिसरे सुवातेर खडीसाकर कथाचालक बरोवपी विनोदबाब लक्ष्मण गावडे मागता पुस्तक प्रकाशना खातीर तांच्यांनी माचयेर येवचे. ताचे पयली विनोद बाबांनी तीन नाटकां तशेंच जायतीं नाटकुलीं तांणी बरोवन सादर केल्यात. दिसता तशें नासता हें तांचे नाटकाचें पुस्तक उजवाडाक आयलां आनी आयज दुसरें पुस्तक उजवाडाक येता खडीसाकर कथा संग्रह. ह्या पुस्तकांत वट्ट 13 कथांचो आस्पाव आसा. वेगवेगळे आशय वेगवेगळे विशय ह्या कथांनी आस्पावल्यात. मुजरत सगळ्यांनी हेवूय पुस्तक वाचचें आनी विनोद बाबा ताच्यो प्रतिक्रिया निश्चित दिवच्यो. मानेस्तांच्या हस्तुकी तिसरे पुस्तक या संमेलनात प्रकाशित करतात. मोठ्या तालीचं उदय करून या साहित्य संमेलनातले चौथे पुस्तक गोंयचो मूळ आवाज बरोवपी अद्वोकात जॉन बाब फर्नांडीस माचयेर आसात. रोमी लिपीन आशिल्ले पुस्तक देवनागरीन लोकार्पित जाता. मात्ता सुगुण बाबा कडेन ताणी पुस्तक प्रकाशित करचे. केपी वाठारांतल्या गावडा समाजाच्या संस्कृतायेचेर उजवाड घालपी हे पुस्तक. सैम, लोककला, परंपरा, रिती रिवाज हे विशय या पुस्तकांत आसपावल्यात. लग्न तशेंच धार्मीक कार्यावळी वेळार सैमाक आनी सैमरुपी दैवी शक्तीक समाज कितलो मान दितात ते जॉन बाबान बेस बरे अक्षर. तशेंच आनी एक पुस्तकाची डेमो कॉपी आमी हांगासर लोकार्पित करता. म्हाका बरोवपी डॉक्टर उदयबाब गांवकर हांच्यांनी माचयेर येवचे. उटा संघर्ष ट्रायबल हिस्ट्री आमच्या समाजाची इतिहासीक आमच्या समाजाचे इतिहासीक अशे दायज 13 नोव्हेंबर
या दिसा विद्यार्थी संमेलनात या पुस्तकाचे खऱ्या अर्थान प्रकाशन जातले. एक डेमो कॉपी आज आम्ही हंगासर प्रकाशित करता. आणि पहिलेच फाउट खऱ्या अर्थान आमचो इतिहास आमचोच समाजाचो लेखक लोकांकार म्हणटा. मोठ्यान परबी हो वजावणी आमच्या ॲडवोकेट डॉक्टर उदय बाबू गांवकर यांच्या खातीर परत एकदा मोठ्यान कायम करतो. कार्यावळ मुखार वरता आसतना मातशे मानाचे सोयरे म्हण आमच्या मदीं आसात. कला संस्कृती खात्याचे संचालक भुवनाधीक सगुणबाब वेळ मागता तांच्यांनी या वेळार आपले उलोवप करचे. नमस्कार आणि व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज पहिले आदिवासी साहित्य संमेलन गोवा हे आज पहिल्याच खेपेक हांगा आम्ही घडून हाडलेले आसात. सो त्या कार्यक्रमाक आमच्या मध्ये हजर आसात माजी मंत्री प्रकाश वेळीप सर, तशेंच माजी अधिकारी प्रताप सिंग वेळीपकर, तशेंच हे साहित्य घडून हाडपाक आपलो मोलाचो टायम दिवपी ॲडवोकेट जॉन फेर्नांडीस, सो तशेंच देवदास बाब गांवकर आणि हांगा सगळे जमिल्ले म्हणजे भावनान भयणांनो. तर तुम्ही हांगा सगळे जमल्यात आपलो टायम दिव टायम काढ. तर आयज कितें तरी आमी हांगा जे विचार वेगळेवेगळे लेखकांनी आपल्या मदीं लेखनांतल्यान मांडलेले आसात, सो हे जे एकजुटीन फुडें ते प्रदर्शन कशें करपाक जातले. आयज आमच्या कडेन टायम म्हणटा तो कमी आसा आनी ह्या जगांत ह्या जगाक आतां मोबायलाचे यूग जाल्ले कारणान मोबायलाचेर चड अशें हे जाल्ले आसा. वेळ आमी चड मोबायलाक दितात, जणू काय आमी पुस्तक वाचपाक कांयच कमी काम टायम दिल्लो आसा. तर अशें एक साहित्य संमेलन घडोवन हाडप हें एक आनी हें पयलें काम जावन आसा. ह्या पयले ज्या वाटेकारांनी ह्या साहित्य संमेलन घडोवन हाडपाक वांटो घेतलो, सो तांकां पयलें हांव कॉंग्रेच्युलेशन्स म्हणटा आनी सगळ्या कडेन मागता की तांकां ताळी मारून तांकां उर्बा. आमचे मनाक विचार भरपूर आसतात, पूण विचार ते दुसऱ्या पर्यंत कशे पावपाक शकतात हे एक लेखनाचो माध्यम जावन आसा आनी ह्या माध्यमांतल्यानच आमी आपले विचार मांडपाक शकतात आनी फुडें व्हरपाक शकतात. आमच्या मदीं काही लेखक आसात आनी खरेंच करून उल्लेख करपा सारखे बाब गावडे म्हण जे आपले कामय करतात पंचायतीक कामाक आसात आनी आपली बुकांय बरयतात. सो जेन्ना हांव खंय खंय अशा फंक्शनाक वयतालो तेन्ना तेजे एक ना एक बूक अशे आसतालेच. सो तेन्ना हांव ताका परत एकदां कॉंग्रेच्युलेशन करता. म्हाका दिसता तेजे हे 17वें बूक आसतले की हांवें तेजे खंय पळयलेले आसा आनी अशीं बुकां सुद्दां तेजी वाचलेली आसा. सो सो तो आपलो टायम दिता ह्या जगांत, टायम दिवप आनी आपले विचार म्हणप ते प्रदर्शीत करप हे बरेंच कठीण जावन गेल्ले आसा. सो तेन्ना परत एकदां हांव ताका कॉंग्रेच्युलेशन्स करता. आनी म्हाका दिसता की आमी जेन्ना लेखन करतात आनी आमी विचाराची देवाणघेवाण करतात, सो तेन्नाच आमचे विचार जे आमचे मत आसा हे स्ट्रॉंग जावपाक शकता, तेजेर कोणाचोय द्वेष जावपाक शकना. सो तेन्ना आमी जेन्ना अशे संमेलनांनी पार्टिसिपेट जायना, अशे वेगळेवेगळे कडेन आपले मत प्रकट करना, तो पर्यंत आमकां दिसता की आमीच कितें करता ते सारके. सो त्या खातीर कोऑर्डिनेशन पार्टिसिपेशन हे तितलेच इम्पॉर्टंट आसा. सो तेन्ना हांव चड वेळ घेना तुमचो, पूण ह्या अशा माध्यमांतल्यान आमी आमचे जे वाचन आसा, सो ह्या वाचनाक आमी थोडो तरी टायम दितले आनी हे वाचन
म्हणजेच हे एक ध्यान करपाचो उपदेश आसा. सो एक अर्द वर तरी आमी एवरीडे आमच्या ह्या हॅक्टिक लायफाक आमी त्याचो टायम दितले अशी सगळ्या कडल्यान अपेक्षा धरता. आणि दुसऱ्या सायडीच्यान म्हटले तर कला ही बरोवपाची ही एक कला जावन आसा आणि ही इज अ इनबॉर्न टॅलंट. आमच्या मध्ये हांगा भरपूर आसात लेखक, त्यांना ही त्यांनी एक लहानपणा साकून शिकली कला. आता तुम्ही म्हाका म्हटले की तू बस आणि बरय, कितलो वेळ म्हणून बसून बरोवपाक शकतलो, चढ वेळ दिवपाक शकना. पण असे थोडे लेखक असतात ते पहिली साकून स्कुलात साकून आपले पेन आणि वही घेऊन जे बरयताले त्यांचे ते एक वर दोन वर सहज बरोवपाक शकतले. असे काही वाचकही आमचे सेंट्रल लायब्ररी असा त्या बिल्डिंगेत थंय आमकां दिसतात जे आपले एक मायतोभर सुद्धा एक भायर बसून सुद्धा एक बूक चाळपाचो आसल्यार ते 15 दीस भितर व्हडलो बूक चाळून सगळो फुल वाचपाचे असेही थोडे वाचक आसात. सो तेन्ना जे आमचे आयचे ह्या सुवाळ्याचे जे प्रदर्शन केला बुक्स आनी जेन्ना आयज आमी उक्तावण केला बुकाचे, सो हे बूक आमी सगळे वाचून तितूंतल्यान विचाराची देवाणघेवाण जातली अशी सगळ्या कडल्यान अपेक्षा दवरता. परत एकदा हांगा ह्या संमेलनाक ऑल द बेस्ट म्हणटा आनी अशीच फुडें तेंचे एकवटीन सगळे जी परंपरा आसा जे कल्चर आसा, सो हे कल्चर आमी राखून दवरपा खातीर हे खंय तरी काबार जावपाक जायना म्हणून हे खंय तरी भरून तेजी फुडली उजळणी करपा खातीर ह्या अशा संमेलनाचो आणि ह्या कमिटीचो आमकां सदांच हातबोट लागतले आणि आम्ही त्यांना हातबोट लायतले, मदत आमचे परेन किती जाता ती दितले अशी घोषणा करता. आणि म्हणजे दोन शब्द सोयता देव सरांचं देव बरे करू सगून. मग कार्यावळी मुखार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आदिवासी लेखकांचो भोवमान सुवाळो आम्ही घडून हाडटा. मग त्या कार्यावळीचे मुखेल सोयले प्रकाश बाबां कडेन ताणी या साहित्यिकांचो भोवमान करचो. सुरवे पांडुरंग बाब काशीनाथ गावडे मागता माचेर येऊन तांच्यांनी भोवमान स्वीकार करचो. तायांच्या गजरान तांकां आमी करपी भेटोया. केंद्रीय साहित्य अकादमीचो 2014 सालातलो मानाचो अणकार पुरस्कार तांकां फावो जाला. फोंडेच्या गोवा बागायतदार सहकारी खरेदी विक्री संस्थेन 36 वर्सां नोकरी करून ते निवृत्त झाले. 1970s दशकांत कथा बरोवपाक तांच्यांनी सुरवात केली. उपरांत वेगवेगळ्या मासिकांतल्यान दिसाळ्यांतल्यान त्यांच्यो कथा ताणें प्रकाशीत केल्या. पंजाबी साहित्यकार नानक सिंह हांगले आदमखोर ह्या कादंबरीचो मनीस थैरो ह्या नांवान तांच्यांनी कोंकणी अणकार केला. तशेंच पालवी संपादक सहसंपादक म्हणून तांचो मोलादीक असो वाव. रंग सांगाती ह्या संस्थेंतल्यान तांच्यांनी मोलादीक अशें कार्य केलां. त्यांच्या कार्याची लहानशी दखल घेऊचे यत्न आयोजकांनी रामनाथ बाब गजानन गावडे मागता मांचेर येऊन त्यांच्यांनी भोवमान स्वीकार करचो. मुखेल सोयरे प्रकाश बाबांच्या हस्तुकी त्यांचं भोवमान करतात. सदू आणि जादूगर माधू हे बाल कादंबरी केंद्रीय साहित्य अकादमीचो 2015 सालातलो बाल साहित्य पुरस्कार तांकां फावो जालो. तांची प्रकाशित पुस्तकां 6 कथासंग्रह 3 कादंबऱ्यो 2 नाटकां 4 बालनवलिका 1 बालकथा एकंदरीत 17 पुस्तकां प्रकाशित जाल्यात. साहित्या खातीर तांकां फावो जाल्ले पुरस्कार गोवा कोंकणी अकादमीचे 2 पुरस्कार, गोवा कला अकादमीचो पुरस्कार, कोंकणी भाशा मंडळाचो पुरस्कार, सर्गेस्त रामनाथ मथा बाल साहित्य पुरस्कार, साहित्या खातीर गोंय सरकारचो युवा सृजन पुरस्कार, युवा साहित्य संमेलनाचो पुरस्कार, अखिल भारतीय कोंकणी परिषदेचो पुरस्कार, तशेंच केंद्रीय साहित्य अकादमीचो बाल साहित्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानीत रामनाथ गावडे मोठ्यान तायांचो फुले सुवातेर मानाचे सोयरे सगुण बाबी हांच्यांनी साहित्यिकांचो भोवमान करचो. फुडले भोवमान मुर्ती विनसी बाब
आदर्श मागता माचेर येवन तांच्यानी भोवमान करचो. कोंकणी चळवळीन कोंकणी साहित्यांत तांचें मोलादीक अशें कार्य मोलादीक असो वावर मोठ्या तळयांचो गजेचो आमी भिनसी बाबा खातीर कादंबरी केंद्रीय साहित्य अकादमीचो 2017 सालांतलो बाल साहित्य पुरस्कार दिवन तांकां सन्मानीत केल्या. दालगालो कोंकणी अकादमीचे अध्यक्ष तशेंच सैनिका तुका नमन आनी हेर व्हिडियो तांच्यांनी युट्यूबार अपलोड करून अशीं नामनां मेळिल्यात. कोंकणी मळार तांचो मोलादीक असो वावर भोवमान स्विकार करतात भिनसी बाबा. देवनागरी आणि कोकणी दोन्ही वांगडा भूम वचपी भिनसी बाबा कादरूश परत एकदा तांच्या खातीर मोठ्यान कार्यांचो चौथे भोवमान मूर्ती या संमेलनाचे अध्यक्ष भोवमान प्रताप सिंह कुश्टावे काणकर म्हणटा तांच्यांनी भोवमान स्विकार करचो. सगुणबाब पेळी तांचो भोवमान करतले. BA LLB प्रशिक्षणीक मळावेल्यो पदव्यो तांच्यांनी संपादित केल्या. माजी प्रशासकीय अधिकारी म्हणून तांचे कडेन मोठो अणभव. तांची प्रकाशित झाली पुस्तकां कालचक्र, हिरे मोती, द कुणबीज ऑफ इंडिया, ऑल इंडिया कुणबी समाज आणि तशीच आयज प्रकाशित झाले रामायण व बळीराजा हे पुस्तक. साहित्याच्या मळार मोलादीक अशे योगदान दिवपी आणि आयचे हे साहित्य संमेलन बरे तरेन घडोवन हाडपाक तांचे मोलादीक अशे कार्य या संमेलनाचे अध्यक्ष प्रताप सिंह कुश्टावे प्रतिकां मोठ्यान तायांचो गजर करून प्रताप सिंह चारूय भोवमान मूर्ती कडेन म्हाका एक फोटोवा खातीर उपकार करून तांच्या नेमाचेर येवचे अशी मुखेल सोयऱ्यांची विनंती. चारूय भोवमान मूर्ती कडेन नमायचे मागणी उपकार करून एक ग्रुप फोटो खातीर मातशे येवचे. आदिवासी समुदायाचे साहित्याच्या मळार चार लेखक मांचेर आसात. परत एकदा या चारूय भोवमान मूर्तींक तायांचो गजर करून तांकां परबी भेटोवया. म्हाका मनीसांनी मांचेर बसका घेवची. पर्यावळीक सध्या मुखेल सोयरे म्हण आमच्या मदीं आसात लेखक माजी मंत्री प्रकाश बाबू वेळ मागता तांच्यांनी ह्या वेळार आमकां मार्गदर्शन करचें. त्यांच्या गैरहजेरीत जो रोल असा करपाचो संधी
गोय गोवन हम भी एक्स आर्ट एंड कल्चर मिनिस्टर आसा हमने मजे आसा एक संचालक काम के स्वागत आज साहित्य संमेलन श्री प्रताप सिंह कानकर व्यासपीठा आर्ट एंड कल्चर खाया संचालक सगुण वे साहित्य संघाच आदिवासी साहित्य संघाच अध्यक्ष एडवोकेट जॉन जॉन बाब ट्रायबल रिसर्च सेंटर जे अध्यक्ष आसा देवदास गांवकर उपस्थित खुबे मान्यवर आसा डॉक्टर उदय आसा नामदेव पदरपेकर आसा बाकी रामकृष्ण फळ आसा भावे आसा भूषण भावे आसा जो कालच गवर्नमेंट हातांतल्यान सुद्धा आज सुद्धा सरकार अशे विन्सी बोर्डस आसा अनेक लेखक कवी आसा एडवोकेट वल्लभ आसा आता जे सत्कार जाले जे पयले चार सत्कार कोटे आसात जे पांच पुस्तकाचे प्रकाशन करपाची संधी मेळ्ळी ते लेखक आसात अशे भितर खरं साहित्य संमेलनाक हजर रावपाच्या उद्देशान आम्ही आयले पण जी भूमिका आता वेगळी झाली किती विचार उलोव एक थोडस अडचणीचा विषय आसा पण नक्कीच साहित्या कडेन एक संबंध असला साहित्य प्रेमी आमच्या म्हणपा येतात आणि ह्या साहित्य प्रेमांच्या खातीर सुद्धा अमेरिकेत सुद्धा वचपाची संधी मेळ्ळी एक ताकद हे साहित्य साहित्या भितर आसा पहिले जेव्हा विश्व मराठी साहित्य संमेलन अमेरिकेत झाले त्या वेळार गोयचे आम्ही चौग जण हजर रावपाक ती संधी मेळ्ळी तसं सांगता की साहित्याची आवड असल्या नंतर ते प्रेम तुमकां खंय पावयता आणि सुरुवातीकच आमचे जे सूत्रसंचालन करतात ताणे आयचे प्रमुख पाहुणे असतात लेखक असतात हो उल्लेख केला पण साहित्याच्या जे साहित्य सेवा जे साहित्यकार असतात त्यांच्या सहवासात जर आम्ही चढ असं वेळ जर ठरवलो त्यांनी केला तो त्यांना साहित्य देता हे कळत ना डॉक्टर उदय असतात ताजे एक शिक्षक असल्यान त्याचे अनेक गीतां आमचे भुरगे म्हणताले आणि त्यातूनल्या स्फूर्तीला सुद्धा बरेचसे जी गीतां बरोवपाची सुद्धा संधी मेळ हांव एक शिक्षक असल्यान जे आमचे गॅदरिंगाच्या वेळार जे कार्यक्रम जाता तेतून नाटकुलां बरोवपाची संधी मेळ्ळी पण केन्ना खंय प्रकाशीत जावपाचे धाडस जायना कारण ते दुसऱ्या हातात वचपाचे असतात भंय आसता जे नवीन आसात आमदार असताना सुद्धा खूप असे हे आमचे रिपोर्टर जे असतात तुम्ही लेख बरया अनेक लेख बरयले पण पुस्तक केन्ना बरोवपाची संधी मेळना 23व्या मराठी साहित्य संमेलन जेव्हा आम्ही केप्यां आयोजित करपाचे साहित्य सेवक मंडळाच्या वतीन जेव्हा ठरवले त्यावर आमच्या मुखार एक शिवधनुष्य असलं कारण आम्ही साहित्याकडे निगडीत ना पण एक ऑर्गनायझिंग करप ही एक कला असली एक बरोबरचे मित्रमंडळी असली यस आणि त्याने म्हणले आणि आजही जरी मराठी असले महाराष्ट्रा सारख्या भागातल्या सुद्धा त्या 3 दिवसाचे 2021 जेव्हा मराठी साहित्य संमेलन झाले भरगच असले व्हडले व्हडले मोठे मोठे कवी लेखक आज गोपाळराव मयेकर ना ते आमचे स्वागत ते आमचे ते हजर असले अनेक असे असले सुभाष पेंडे सारखे असले एक युवकांक सुद्धा आम्ही व्यासपीठ दिले हे सुद्धा ठरून की आयचो युवक असा तो फाल्यांचा एक साहित्यिक जावचो अशे तरेचे जे भरगत साहित्य संमेलन त्यातूंतल्यानच जे खंयचे आमचे फाटले जे काय आम्ही जे लिखाण केले ते बरोवपाचे एक आम्ही धाडस केले पण योगायोगान म्हणजे पहिले पुस्तक जे तयार झाले स्वतः विषयी सांगा पण दुसरे नवे लेखक तयार जावचे आज खूप अशी पुस्तकं भायर सारख्या निमित्तान प्रदर्शनात दौरले असतात ते पुस्तक असले अर्धे कविता अर्धे लेख अस्फुट शब्द कळ आणि ते पुस्तक देऊपाची सुद्धा संधी त्या देशाचे त्या वेळचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देऊपाचे मेळ साहित्य जे किती खंय खंय पावता साहित्यात मग अमेरिकेत पावलो साहित्याच्या लेखनातल्या एक पुस्तक सुद्धा आमच्या लेखक कवीनी
पण बॅग डिपॉझिट दिता आसताना ते कितें तें दिवपाक जाय, बाकी कांय फुडें व्हरपाक मेळनासता, कितें हजार आसता बाकीचे ते पुस्तक दिवप, अशे तरेचे एक प्रकार हांवें अशें याद जाले. साहित्य संमेलन नंतर आज हांगा मांड हे एक प्रकाशन जाल्लें आसा. साहित्य आमचे साहित्य संमेलन जाल्ले नंतर सुद्दां आमी तेजे आठवण म्हणून सुद्दां कुशावती मासीक तयार केलें. कुशावती मासीक 10 वर्सां चल्लें आनी त्या मासिकांतल्यान बरेचशे कवी लेखक आमचे स्थानीक भागांतले तयार जाले. फक्त हांगा एकनाथ गांवकर आसात आसले, हांगा हजर आसले आसात, बरेचशे साहित्य बरयताले आनी ते आमी जवळ जवळ 10 वर्सां चलले. पण प्रश्न येता अडचण मागीर आतां आमचे डायरेक्टर म्हणटस आज कोणा कडेन वेळ ना, अशे जे वेळ काडून हे चलोवपी हे आज आमकां हळूहळू कमी दिसता, पण हे करचेच पडटले. वाचन हे आमकां करचेच पडटले. आज आमच्या गोंयांत कितल्योश्यो लायब्ररी आसात, आर्ट एंड कल्चराचे सकल सुद्दां ज्यो आसा व्हडल्यो व्हडल्यो लायब्ररी आसात, हांगा लागीं मोठी लायब्ररी आसा, सेंट्रल लायब्ररी आसा. आमी कितली जाण अशा पुस्तकां कडेन आमी संवाद सादतात, कमी जाता. आमी फक्त आयज मोबायलांतल्यान सुद्दां वाचपाक मेळटा, पण जें वाचन पुस्तकांतल्यान जें आमकां वाचन मेळटा ताचो खूब असो परिणाम जाता. म्हाका दिसता अनेक क्षेत्रांत काम करता आसतना शाळेंत मराठी माध्यम शिक्षण जाल्लें आसा एसएससी पर्यंत, त्या वेळार आसलेले आमच्या लायब्ररींतली जवळ जवळ सगळीं पुस्तकां वाचून काडली. तो ध्यास आसलो आनी तेतूंतल्यान सुद्दां तुमी जर वाचत रावप तर नक्कीच तुजी तुमच्या पॅनांतल्यान सुद्दां बरोवपाचे क्षण तुमकां केन्ना तुमच्या तोंडाची सरस्वती केन्ना बसता आनी ती पॅनांतल्यान केन्ना येता हें तुमकांच कळचें ना. तुमकां ती स्वस्थ बसपाक दिवचें ना. इतलो हे साहित्याचे एक साहित्याचे एक म्हणजे म्हणपाचो किमय आसा, साहित्याचो एक प्रभाव आसा वाचप. आनी जितले आमी चड वाचतले तितले उलोवपाक सुद्दां जेन्ना तुमच्या तोंडाची सरस्वती तुमकां सुद्दां सहकार्य करता. राजकारणांत सुद्दां आमी कांय वर्सां काम केल्लें आसा. राजकारणांतले कांय मित्र मुद्दाम सांगता कशे वसिफरस रिडर्स आसतात आनी जेंचे मागीर भाशणांत आमी मंत्रमुक्त जावन आयकता. डॉक्टर कृष्णा जल्मी इज द बेस्ट रिडर, तेजे बरोबर रावताले रातचे 4 पर्यंत वाचन करीत आसता. दुसरे स्वर्गीय मनोहरराव पर्रीकर मुख्यमंत्री जाले, तांचे जबरदस्त वाचन आसता आनी तेंचे वाचल्या नंतर ते खंय खंय वाचलेले ते पुस्तकाचे स्टोरी ते हमकां प्रत्येक आपल्याल्या भाशणांतल्यान उलयताले. त्याच बरोबर खलप सारखे रमाकांत भाई खलप जे आसात ते हांवें पळयल्ले 3 जाणांचे तेंचे जबरदस्त वाचन आनीक आसपाक शकता. आनी ह्या तिगांय हेंचो राजकारण तेंचो प्रभाव वेगळोच आसा, पण ते एक ओरेटर म्हणून तेंचो प्रभाव तेंचे साहित्यीक अशे हे साहित्यीक क्षेत्रांत जे योगदान दिवपी की अशें बी आमी पळयलेले आसा. खरें म्हणजे हांगा बसलो आसा प्रत्येक जाण हो साहित्यीक आसा, प्रत्येकाक कितें कितें बरोवपाचे तांचे कडेन कला आसा, पण आमच्या वेळार कांय वेळार लॅक ऑफ कॉन्फिडंट आपूण बरयल्ले ते खरेंच ते दुसरे आवडटा काय कितें कशें प्रकाशीत करप ही म्हाका दिसता भंय आसा. शिकार हे म्हणजे नाटक बरेचशे पयलीं बरयल्ले कॉलेजी आसतना बरयल्ले, पण ते अशें बरयता आसतना सुद्दां कोण दुसऱ्यांक पळोवपाक भंय दिसताले आनी ते कशें प्रकाशीत करप बरोवन जातकच दवरले. आमचे बाबा उल्हास प्रदेशाचे आमचे दोस्त आसात, तेंचे 14 तारखेक जवळ जवळ 10 पुस्तकांचं प्रकाशन करपाचें, तेवूय कार्यक्रम हजर राखपाक संदी मेळटा. ताका तें मेळ्ळें आनी म्हणलें बरें आसा ते बरोवया प्रकाशीत करया. अशी जी एक अवस्था सुरवाते म्हाका जे सगळे जे सुरवात जे लेखक सुरवाती आसता तांकां हेंच आसता की आपूण बरयत चुकतलो काय कितें, तकल्याक काडून उडोवपाचें. मेक तुमच्या प्रत्येकान मेक युअर मायंड फ्री, बरोवया. कोणी समजा तेजेर कितें जर समजा सांगलें परत बदल करपाक, पण प्रयत्न हो जायत रावपाक जाय. तुमचे खातीर वेगवेगळे बरोवपी आसात, वेगवेगळे क्षेत्रां आसात. बाल आतां आमचे रामना लोकां कडेन भुरग्यां खातीर बरोवपी, भुरग्यां खातीर बरयले सुद्दां अनेक अशे पुरस्कार मेळ्ळे आसात. मागीर कविता आसा अनेक क्षेत्र खंयचे एका वर्ज ना अमूक
सगळ्यांनी बरोबर आमच्या बरोबरचे सुद्धा म्हाका दिसता प्रयत्न करता. आयचो विषय आसा आदिवासी ह्या समाजातल्या लोकांनी पुढाकार घेऊन हे संमेलन केलं आसा. गोंयची अनेक संमेलनां भारत देशाची मराठी संमेलन अनेक वेळा आम्ही हजर रावपाची संधी मेळ आउट ऑफ द इंडिया ही एक आवड आसची पडटा. आता साहित्य संमेलनाची आवश्यकता कितें हो एक उत्सव आसा. संमेलनां हे एक अशें ठिकाण आसा. आयज ह्या निमित्तान कितलेशे म्हाका दिसता ह्या समाजातले साहित्य हे खंयच्या समाजाक उक्ते मर्यादित नासता. जेका बरोवन दिसता तांचे बरोवपाचे जे व्हडले व्हडले राजकारणी सुद्दा जे बरयतात आनी तेजे फाटल्यान जे आमचे कांय स्मृती उरतात ते पुस्तक रुपान उरतात. डॉक्टर राधाकृष्ण जयंती कडेन आमी एक आदर्श शिक्षक म्हणून पळयतात. He has written more than 350 philosophy books and every book is appreciated by the all countries. अरे मोठे अरे मोठे सुद्धा असे साहित्य करपा शकता असो प्रभाव साहित्यातल्या सुद्धा खूप असं पडपा शकता. म्हणून साहित्य निर्मिती ही जाव गरजेचे. आता हो एक आदिवासी समाज गोयचो 12% असलो समाज असा काही कारणास्तव फाटी उरलो. त्या समाजात हजारो वर्षाचा इतिहास असा असे युनेस्को सारखी संस्था सांगता पण इतक्या असून फाटी गेल्यात. डॉक्टर काशिनाथ जनवीन म्हाका याद जाता जे मागासलेपण असा ते पैस जावपले केवळ नोकरी किंवा बाकीचे प्रमोशन इतक्याच पुरते ना. ज्यो ज्यो ह्या इक्वल समाजा अन्य समाजा बरोबर जावपले त्यांचे सगळे पॅरामिटर असा ते इक्वल असतात. इन्क्लुडिंग ह्या समाजातले सुद्धा रायटर कवी लेखक हे सुद्धा आसपास जाय. म्हणून प्रत्येकाने एक ठरवून सुद्धा ज्याका शक्य असा आणि त्या क्षेत्रात काम करपाक जाय. साहित्य हो सुद्धा म्हाका दिसता जे आमचे प्रताप सिंग वेळी काणकराचो फोन आयलो एक संमेलन करपाचो असो विचार आसा म्हटले गो आहे. हे काही जणांनी ज्यांना दिसतात आणि त्या त्या एरिये भितर काम करपाची आवश्यकता असले आम्ही संघटने खातीर किंवा त्या समाजा खातीर काम करतात. पण असं केन्ना विचार आयलो ना. पण आयज हे मूर्त स्वरूप आयले जे पयले आसा म्हाका खात्री आसा सुरवात खंयची तरी एक ल्हान आसता. येणाऱ्या काळात हे भव्य आसतले. कितलेशे आमचे लेखक आसतले लेखिका आसतले तांकां फक्त खंय तरी प्रेरणा दिवपाक जाय आनी ते काम हेजे खातीर सुद्दां आमी आदिवासी साहित्य मंडळ दिसता हो एक विचार आयलो. आदिवासी साहित्य मंडळ हे सुद्धा स्थापना जावची हे सरकार करपा खातीर जी नोंदणी जावची कळना तेजेर विचार करपा जाता. पण जे आज लायक मायंडेड जे साहित्य क्षेत्रात वावरतात तांच्यांनी जरूर विचार करपा जाता जेणे करून ही जी साहित्याची परंपरा आसा ती गांवां गांवां पावपाक जाय. बऱ्याचशे गांवांतले सुद्धा बरयतात. म्हाका पयली जर सुरवात बरोवपाची सुरवात जाली तर आमचे निबंध बरयतात तेन्ना आमचे पिक्चर ते क्लासांत वाचून दाखयताले तातूंतले प्रेरणा मेळटा. तेजे नंतर जेन्ना निबंध स्पर्धेक भाग घेतलो जेन्ना तालुका पातळीचे सुद्धा जेन्ना अप्रिसिएशन मेळटा तेन्ना तुका बरोवपाचे आनीक एक चालना मेळटा. ती सुरवात आसा. तुम्ही खंय तरी नियतकालिका बरयात पेपराचेर बरयात जेन्ना तुमची कविता तुम्ही खंय पेपराचेर वाचपाक मेळटा उमेद जाता. पुस्तक जन्माक घालप ते जशे आमी भुरग्यांक जन्माक घालतात त्याच तरेचे कश्ट आसतात. खूब अशे तेजे पळोवचे पडटा. खूब अशे तेजे जुळवाजुळव करचे पडटा. खूब अशे शांतपणान विचार करचे पडटा. आनी म्हणून जो रायटर आसा ताणें आपल्याले एक स्पेस आसा बरोवपाची आसा ती डिस्टर्ब त्या जाग्यार ना थंड विचारान कारण तुमचो विचार परत दुसऱ्याच्या काळजाक पावपाची आवश्यकता आसा तो कसो पावतलो आनी ताजे तेजो प्रभाव त्या पुस्तकाचो प्रभाव कसो आसतलो हे हेजेर त्या पुस्तकाचे हे सांगून आसा. म्हाका याद जाता आतां बऱ्याच जाणांक हांव वाचता आसता वीर धवल म्हणून एक पुस्तक आसतलें मेळना बरो मोठो बूक ते दुसरे दिसाक दिवपाक जाय आसता आमच्या फ्रेंडा कडेन आसता वाचपाक तर जाय आनी खूब अशें गाजलेलें पुस्तक तर कंटिन्युअस ते नॉन स्टॉप जालो 15 वरां बसून ते वाचले ही म्हाका याद जाता. कारण जर तुमची एकदम गोडी वाचनाची गोडी आसत तातूंतले खूब अशे फायदे आसात. आमच्या सारखे राजकारणांतले मनीस आसात डेली तुमच्या खंयचे ना खंयच्या टेन्शनाचे विशय आसतात. बट आय थिंक एक म्युजीक
करपाक आसपाकच जाय. सो तुमचं चड वेळ घेवच ना. हे साहित्य संमेलन हे फुडें पचत रावपाक जाय, वेगवेगळ्या भागांत जावपाक जाय. आयज त्या पुस्तकाचे हांगा प्रकाशीत करप पयलेच ह्या संमेलनाक आय थिंक दॅट इज अ सक्सेस ऑफ दिस ऑर्गनायझेशन. आनी हेतूंतल्यान सुद्दा नवे नवे आमचे साहित्यकार तयार जावचे, पॉलिटिके तयार जावचे, जे आतां विन्सी सारखे जेणे अनेक पुरस्कार मेळिल्ले आसात. अशे नवोदितांक सुद्दां कोणाचे गायडन्स घेवपाक कांय अडचण ना. रामनाथन रावजो सुद्दां पुस्तक बरयल्लें आसा. हेतूंतल्यान विजय आयलो की ह्या समाजांतल्या प्रत्येकाक अभिमान दिसपाक जाय. आपण ह्या समाजांत जल्माक आयला आनी ह्या जल्माक आयला त्या समाजाक आपूण कितें तरी कॉन्ट्रिब्युशन दितलो, दुसऱ्या पिढये खातीर आपण कितें दवरतलो, हो विचार आसपाक जाय. आज पर्यंत आमी फक्त दुसऱ्याचेच वाचता वाचपाकच जाय, तेतूंतल्यान कळटा डिफरन्स कितें आसा. पण स्वताचो इतिहास उदयाचे हांव अभिनंदन करता. 13 नोव्हेंबराक मुद्दाम ह्या विद्यार्थी संमेलनाक म्हणजे पुटा इतिहास संघर्शमय इतिहास इतिहास करपी आमीच आसतले. कांय जाण ते दुसऱ्या बरोबर ताका कलर वेगळे दितले, बट ही हॅज रिटन ओवर. ती जो साक्षी जाता तो सगळ्या घटनेचो साक्षीदार आसा. हो एक ग्रंथ म्हणून फाल्यां ताजे कडेन पळयत जाय. अशे स्वताचो जे काही बरे आसा आज खूप ह्या दिसभर चलपी अनेक विशय दवरले आसा. ह्या कितली संस्कृती जी गोड आसा तुम्ही प्रत्यक्ष पळयले, ती कला काणकोण ज्या भुरग्यांनी सादर केलं, असे जे काही बरे असतात ते साहित्यात सुद्धा आम्ही प्रिझर्व करून दवरपचे, फुडल्या पिढे खातीर दवरपचे अत्यंत आवश्यक असतात. आणि साहित्य हे करपाक शकता. पण ज्यो ज्यो आमचे देवदास गांवकर मंथन आपल्या दर आयतारा बरयता, हेजे सुद्धा फुडें पुस्तक जावप अत्यंत गरजेचे आसा. जॉन बाबान आपल्या ज्या भागाची परंपरा आसात ताणें त्यो बुकांतल्यान दवरले आसात. एक सजेशन आसा की थोडेशे जे आपले अशे हे जतन करप आपल्या ह्या समाजात सुद्धा बरे गोष्टी असतात. सामाजिक सुधारणा हे नक्की जावपाकच जाय. पण हे सामाजिक सुधारणा जात असताना सुद्धा आपल्याली जी परंपरा असा, ज्या परंपरेतल्यान आम्ही पुढे आले असतात, ती परंपरा सामकीच डिस्ट्रॉय जावची अशी न्ही. बरे असते प्रिझर्व करपाक जाय. समजा वाईट कितें असा ते सोडून दिवपाचे. पण हो जो इतिहास असा हे जे आमचे संवर्धन करपा सारखे आसा, हे फुडल्या पिळी कळपा खातीर म्हाका दिसता. ह्या पुस्तक रुपान ना बऱ्याचशा गोष्टी आपल्या आदिवासी समाजा कडेन बरेचशे आसात, त्यो खबर ना. हळूहळू त्यो लोक म्हणजे ना जायत गेल्ले आसात. पण त्यो पुस्तक रुपान जर आमी दवरल्यो हेजे खातीर लेखक कवी हे जावपाची गरज आसा. हांगा ह्या येवपाची संदी मेळ्ळी आनी ऑर्गनायझेशन ऑर्गनायझरांतलो आभारी आसा की म्हजो मान ह्या वेळार दिलो. की कितें म्हणटा दाने दाने पर लेखा खाणे वाले खाना. आमी एक साहित्य आनी म्हजे नातें आसा. आमी जें दर खंय तर कळ्ळें मागीर घटान हजर आपलो संदी बरोबर व्हरलो गो. सो आमी खंय मागीर तेजे दोन दोन दीस ती राव खंय प्रवास करप आणि ह्याच हेतूतल्यान हांगा आयले. पण हो मान दिलो त्या बद्दल. आणि पहिले साहित्य संमेलन आदिवासी साहित्य संमेलन आमचे उपस्थित जाता एक तुम्ही मान प्रमुख पाहुणे म्हणून दिलो त्या बद्दल आभारी असा. आपण त्याच बरोबर अपेक्षित दवरता येणाऱ्या का हे सीमित पूर्ण असताना त्यातूतले बरे मोठे नामवंत जे साहित्य अकादमी पुरस्कार घेऊन सारखे सुद्धा पुढे पावतले इतकं अपेक्षा करूया. आणि त्या त्याने आम्ही तयारी करूया. धन्यवाद. मुखार संमेलनाचे अध्यक्ष प्रताप सिंह वाकणकर वक्ता तांच्यांनी या वेळार अध्यक्ष भाषण केले. जॉन फेर्नांडीस
वाटले म्हटले आताच वाटले म्हणून हांव दिलो सगळो की इतिहास भाषणाचे हे केला ते मेळटले म्हाजे हांव तसो पळोवंक गेलो जाल्यार साहित्यीक न्ही पूण योगायका ह्या साहित्यीक क्षेत्रांत व्हडलो गेलो आनी तांचे अनेक कारण आसा पयली हांव ह्या मूळ समाजाचो किंवा आदिवासी समाजाचो खरो इतिहास कितें हे लोकांचे कितें हे ह्या दृश्टीकोनांतल्यान पयली विचार केलो तेन्ना मोठमोठे साहित्यिकांनी हेजेर खूब ऑल इंडिया लेवलाचेर ते खूब बरयले आसा आनी ते सगळे बरोवन संकलन करून आनी थोडे हे करून हांवें फस्ट की कालचक्र बूक हे केल्ले आनी म्हाका खूब खुशी जाता की कालचक्र बुकाचे आनी त्या वेळाचेर 1000 कॉपी आल्यो फक्त दोनूच कॉपी उरल्यो आनी हे सगळे म्हाजे महाराष्ट्र आनी गोवा सगळे कडेन गेलो चड महाराष्ट्रांत गेल्यो आमच्यो आनी ताज्या मुळान एक आत्मीक समाधान मेळ्ळें म्हणून हांव म्हजे फुडें नुकत्या बूक बरयलें आनी इंग्लीश बूक बरयला तर म्हाजो ऑल इंडिया लेवलाचेर कॉन्टेक्ट जाला तो बाब प्रकाशान हांव तसो आनी ती इंग्लीश बुकां आमची संपूर्ण की देशा भितर सगळी स्टेटी तामिळनाडू टू आसाम पर्यंत पावतले आसा खूब की म्हाजे फ्रेंड सर्कल जाल्ले पण आतां लेटेस्ट हे रामायण आनी बळीराजा हांव येदेरच उलयतां कारण हे परत रिपिटिशन हांव करून टायम बी शॉर्ट जाता हे बरोवपा फाटलो म्हाजो उद्देश एक संशोधनात्मक आसलो कारण म्हाजो आजो हो एक आमच्यो रामायणाच्यो महाभारताच्यो बळीराजाच्यो आनी इतर प्राचीन साहित्याचो एक बरो गावपी आसलो रात्रांत वचून तो गायतालो आनी ताजेर आमचो की ल्हानपणा पासून परिणाम जालो पण जेन्ना वाचना कडेन संबंद आयलो आनी लोकगीताचो संबंद आयलो तेन्ना म्हाका कांय गोश्टी बऱ्यो त्यो आर्ग आयल्यो की जे प्राचीन ही परंपरेचे जे लोकवाङ्मय ती चालू आयिल्ली आसा तातूंतल्यो कांय गोश्टी लिखीत वाङ्मयांना आनी लिखीत वाङ्मयाच्यो गोश्टी हातूना ह्यो गोश्टी तपशील घेवन हांवें ह्या बुकांत मांडणी केल्ली आसा आतां रामायण सुद्दां बऱ्योच गोश्टी आमच्यो अशी आहा की आमच्या समाजाक समाजा म्हणजे इन जनरल सगळे लोकांक ते एक्सेप्ट करपा सारक्यो रामा सारको एक राजकुमार तूं सगळ्यांक खबर आसा ते रिपीट करना पूण वनवासा गेलो आनी ताणें आपले कूळ परंपरा जी कितें आसा ती पाळली नंतर सिद्धे सारके एक स्त्री वर्णन मेळटा की सीते जन्मा पासून ते मरणा पर्यंत ती दुख्ख जाली कारण तिचो जन्म कसो जालो हो कोणाकच खबर ना वेगवेगळे साहित्य वेगळे आसा पण मातयेंतल्यान ती चेडवां किंवा भुरगीं जन्मा येवंक शकना एकूच खरी म्हणून ताजोय जो वेगवेगळ्या साहित्यिकांनी हे केल्लो तो एक काडला आनी एक गोश्ट हांव मुद्दाम सांगता की पुरुष आणि स्त्री पुरुषाचे कोणी दुवा घेना पण एक स्त्रीचेर की दुवा घेतले जाल्यार कशी रामायण घडटा कशी त्रास काडचे पडटा हे सिद्धे वयल्यान आमकां दिसून येता तरी देखील जी स्त्री सीता इतको तिका संशय घेतलो इतकी वनवासा रावली इतकी आश्रमां रावली तरी तेन्ना आपले कुळाचो केन्नाच विश्वास दाखोवंक ना अशें हे सविस्तर वर्णन हांवें तेतून केल्लें आसा दुसरें आज आमच्या कडेन जशा राज्या आनी इंडियन टेरिटरी आसा त्या वेळाच्यो सुद्दां आसल्यो त्या वेळेची इंडियन टेरिटरी राज्या राजे आसले पण बरेच राज्यांचे हे रामायण म्हणजे पयलींचो काळ न्हू अगदी सुसंस्कृत जाल्लो अलीकडचो काळ तरी काही राजा वांद्राचे रूप दिल्या कांय राजा पक्षाचे रूप दिल्या जे हाजेय लोकांचे बाकीचे संशोधकांचे घेवन हांवें हे केल्ले आसा म्हाजो उद्देश इतकोच की रामायणाचे खरें अस्तित्व कितें मनशां शेपडी जावंक शकता काय कितें मनशां शेपडी जाता तर भावाकच कशी जातली आनी भयणी कशी जावंक शकना
जे आजे वेगवेगळे त्या लोकांनी जे संशोधन केलं असा त्या संशोधनाची रूपान आम्ही ते मांडलं असा ते तुमका वाचल्यानंतर सगळ्यां कळले. नंतर बळीराजा असा आमका पहिले धाडलेलं सांगताले की आम्ही बळीचे वंश पण बळीच्या लिखित स्वरूपात जे वाङ्मय असा ते प्रत्यक्ष आमका जाणून येना आमच्या तरी तुमचे हे आसा तातूंत जाणून येना. कारण बळीचो संघर्श दुसऱ्या अवतारांत कसले अवतारांत प्रत्यक्ष विष्णू इंद्र हांचे कडेन जाला आसा आनी बळी राजा हो एक मनुश्य हो मनुश्य म्हणटा तेका जन्म आयलो की तो मरण आसलो अशे ह्या दुसऱ्या अवतारांत तेंची प्रत्यक्ष झगडी जाता आनी पांचव्या अवतारांत तेजे तकलेर की वामन पांय दवरता वो कशें तें कांय समजना हाजेरय तातूंत बरें संशोधन केल्लें. ताज्या नंतर आमचे धाडलेले सांगताले की आमकां फुटी मारून मुठी मेळ्ळ्यो पूण ही फुटी मारून जे मुठीचो अधिकार म्हणजे खंयच्या देवाक आमकां नाल्ल फोडूं जाता खंयच्याय दोनी आमी खणपा जाता आदी ती आमी हे करता पूण ही परंपरा कशी कितें आयली हेच्योय काणी आसा. बळीची बायल आनी बळी हांची तुळशी रामायण हेच्योय काणी आसा. एकमेकांक गोश्ट खटकली ती आमी श्रेश्ठाच्या काणयेक घातली आसा ती म्हणल्यार तुका खबर आसतली बळीचे आनी तेचे बायलेचे आनी विष्णूचे कशी हे केले त्यो सगळ्यांक काणी आसात. जेन्ना विष्णू आनी देवाचे आनी हेंचे म्हणटा तेजे राक्षसाचे दैत्याची झगडी आसली तेन्ना दैत्याक हो तेचे विंध्येचो आशिर्वाद आसल्या कारणान पतिवृत्त आसल्या कारणान ताका सदांच तिगतालो म्हणून विष्णून तेची पतिवृत्ता भ्रश्ट करपाचो हे केलो आनी तो तिच्या घरा कडेन ती बळीची रूप घेवन गेलो. पण ज्या वेळाचेर तेन्ना तिका स्पर्श केलो त्या वेळाचेर तिणें शाप दिलो की तूं फातर जातलो त्या वेळाचेर तो फातर जालो ताका आमी शाळिका म्हणटात. पूण अशें विष्णूचे आज आमी तुळशी कडेन कशें तरी करता हो म्हाजें वचून सुटोंक ना पूण हे खंय तरी खटकता मनाक की ज्या बायलेचो हात लागलो म्हणून ती फातरा रुपांतर जालो आनी ताचे आमी आतां त्याच बायलेचे तुळशी किंवा विंदा म्हणटा तेजे विष्णू कडेन जर हे करून दिता पूण आमचे परंपरेक ती तुळशी दळयता म्हणटा आमी ते लग्न म्हणटा पूण अश्यो कांय गजाली आमी बरेच तेतून केल्ले आसा. आणि आज तुम्ही सगळे आमच्या आमंत्रणात आयले आणि माझे दोन शब्द ऐकले आणि जे मानाचे भाषण असतात ते तुम्ही वाचताले शिकत हांगा ताजे रिपिटेशन करणार टायमिंग शॉर्ट झाल्या कारणात आणि माझ्या पर्टिक्युलर एक बळीराजा आणि आजे तुम्ही संशोधन करचे आणि काही जे गोष्टी असतात चुकीचे असू शकता कारण पुस्तक म्हणजे असतात त्याचे सजेशन करचे आणि दोन शब्द सांगतात आणि माझ्या भाषेत पुढे करतो. मनिस्तांनी दिल्ल्या मराठी वेळा खातीर आयोजकांच्या वतीन या दिसतीका भेटून तांचो आम्ही भोवमान करतात मागतात. संमेलनाध्यक्षांकडे ताणी कार्यावळीचे मुखेल सोयरे प्रकाश बाबळी आमकां या दिसतीक भेटून तांचो भोवमान करचो म्हण तांकां देवळे करू म्हणचे. तशेंच बाय पुजा काणकर हाजे कडेन मागता आनी या दिसती घेवन मनाचे सुयेचेर आसा. सगुण बाबडे आमकां या दिसी भेटून तांकां देवरे करूं म्हणचे.
निमणे या उद्घाटन सुवाळ्याचे कार्यक्षम उपलब्ध आदिवासी साहित्य संघाचे सचिव करता ॲडव्होकेट जॉन बॉक फर्नांडिस. माझे आशिले सगळे मनीस मुखार आशिले म्हज्या मोगाळ पांगडी आदिवासी साहित्य संघ उडणावपा खातीर आम्ही 2 मार्च 2019 ह्या साक आमच्या घरा कडेन ती बसका झाली आणि बसके उपरांत आम्ही ठरलंय की आदिवासी जे साहित्यक असतात ते खंय तरी एकठांय येवपाक जाय, आमचे साहित्य लेखी रूपान येवपाक जाय. ह्या उद्देशान आम्ही एक साहित्य संमेलन घडोवया असो एक विचार मांडलो आणि पॅन्डेमिक स्टार्ट झाले कारण काय चड जाऊ ना, पण आज सुमार 2 वर्सांनी एक साहित्य संमेलन पहिलेच आदिवासी साहित्य संमेलन घडून येता आणि ताका तुम्ही सगळ्यांनी हातभार लायला. या खातीर हांव तुमचे निवळ करून म्हणटा इश्टानो, आम्ही आज जे घडला ते साहित्याक लागून, बाकी ते मराठी साहित्य असू, कोकणी साहित्य असू, इंग्लीश साहित्य असू, हांव तुमकां सांगता की घरा कडेन कोण मार्गदर्शन करून करपी आशिल्ले की घरचे पयली तशीच, पूण आज जे आम्ही घडल्या ते वाचपाक लागून आणि तातूंत मराठी साहित्याचो खूप खूप हातभार असा. मागीर साने गुरुजी म्हण, मागीर आंबेडकर म्हण, असे जाणकार साहित्याचो जाणकार लेखक लेखकांचो हातूंत खूप हातभार असा. तर हांव तुमच्या लागीं मागतां जे आमचे भुरगे असतात कॉलेज भुरगे असतात बरोवपी असतात ताणें वाचपा कडेन केंद्रीत जावचे. आम्ही जेन्ना सायकल असता चारांक सायकलीन लायब्री वताले, केप साकून घर साकून केपें 3 किलोमिटरांचेर 4-3 लायब्री बसप आनी हातूंतल्यान खंय तरी बरोवपा सोडूच, पूण एटलिस्ट तूं एक मनीस घडटा, तुजेर बरे संस्कार जातात. तर तुमचे थंय मागता तुमी जे भुरगे आसात वाच कॉलेजी वचपी भुरगे आसात तांचे थंय मागता ताणें वाचपाचो भोग करचो आनी हातूंतल्यान तुमी बरे नागरीक घडटले अशें आशा बाळगितां. आयज आमचे मुखार आमकां प्रमुख सोयरे त्या नात्यान लाभिल्ले आसात बाब प्रकाश वेळीप आदले मंत्री आनी एक समाज वावरपी, ताणें तुमचे मुखार बरे विचार मांडल्यात आनीक वाचपांतल्यान बरोवपांतल्यान कितें फायदो जाता, मनीस खंय पावपाक शकता तें तुमचे मुखार ताणें मांडिल्लें आसा. तर हांव बाब प्रकाश वेळीपाक काळदंत देव बरे कर म्हणटा आनीक तुमच्या सांग सोदता जो लिखाण करता तो मेलो जाले तो उरता, तर तुमी लिखाणांतल्यान जितें उरतले त्या खातीर लिखाण करचें अशी म्हजी तुमचे लागीं विनंती. त्याच बरोबर आमच्या मध्ये आर्ट अँड कल्चर हाचे डायरेक्टर आसात बाब सुकूण गावडे, हांव सुकूण वेळीप सॉरी, हांव आर्ट अँड कल्चराचे बी आर्ट अँड कल्चराक ते बरें करूं म्हणटा, कित्याक आज जो आमचो जो एन्टायर संमेलन घडून येता ते तांच्याच आदारान आनीक ताणें सगळ्यांनी आमकां हातभार लायला पयशां बाबतींत. हांव आर्ट अँड कल्चराचे भोग करून आमचो आर्ट अँड कल्चराचो डायरेक्टर बाब सगूण हांचो एक काळजांत देव करूं म्हणटा. तशेंच आमचे अध्यक्ष बाब प्रताप सिंग वेळीप काणकार हांकांय हांव काळजांत देव करूं म्हणटा. तशेंच आज आमचे मदें पावल शकले ना आमचे आर्ट अँड कल्चर ट्रायबल मिनिस्टर श्री गोविंद गावडे हांकां हांव काळजांतान देव करूं म्हणटा. आमचे मदें कंपेर करपाक गुजरात आयिल्ले आमच्या उतराक कळ दिवन बाब संजय काल सालेकर हांगा लोकनाथ प्रेजेंट करपी काणकोणचो पदक आनीक आमच्या मुखार हाजीर आसात सर पांडुरंग सर भावे आनीक तुमी सगळे सगळ्यांक नांव घेना, कित्याक सगळे आमी पोस्ट जे ट्रायबल म्हणटकीच सगळे पोस्ट म्हणटकीच तुमकां आनी आनी सगळ्यांक आनी एक फावटी काळजांत ते बरे करूं म्हणटा. आनी अशीच संमेलन जातली, अशेंच साहित्याचे देवाण घेवाण जातले आमच्या समाजांतल्यान, खूप लेखक तयार जातले आमच्या समाजाचे मौखीक साहित्य आसा ते लेखी रुपांत येतले आनी हातूंतल्यान आमचे लेखक जुळे उरतले अशी आशा बाळगितां. सोपयता आसतना एकच सांगूंक सोदतां, आंबेडकर इन इज एनिलेशन ऑफ कास्ट हातूंत म्हणटा लोक धांवपा लागल्यात, आमी धांवपा शिकपा जाय. आमचे कडेन समज धांवपा जायना आमी चलपा शिकपा जाय, आमचे कडेन समज चलपा जायना एटलिस्ट रावंड रचपा शिकपा जाय, आमचे कडेन समज रावंड वचपा शिकना जायना
जाल्यार आमी बरोवपाक शिकपाक जाय. आमचे कडेन समज बरोवपाक जायना आमी उलोवपाक शिकपाक जाय. आमचे कडेन समज हें सगळें करपाक जायना जाल्यार एक तरी करपाक जाय न्ही. जे लोक मुखार वतात, जे लोक समाजा खातीर काम करतात, जे कोण लिखाण करतात, तांचे पांय ओडपाचें तरी आमी काम करप ना. आनीक आमी समाज एकमेकाचे पांय ओडपाचें कमी केले, टिका करचीच, पांय ओडपाचें कमी केले जाल्यार आमी मुखार पावपाक शकचे ना. तर तुमी म्हाका आयकून घेतलो, आमच्या सगळ्या गेस्टांक आयकून घेतले, सगळ्यांनी बऱ्यो बऱ्यो ताळे मारल्यो, ते खातीर सगळ्यांक आनीक फावटी काळ नासतना देव बरें करूं म्हणटा. आनीक ह्या आखोय प्रोग्राम आखो दिसको प्रोग्राम आसा त्या प्रोग्रामाक तुमी सहभागी जातले अशें आशा बाळगिता. आनीक देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं.